What is up, Foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. So welcome back to another episode of Foodcast, wherein I get some interesting topics to discuss all along. For today's topic, I am thinking of a very basic topic, that is oils. So अच्छा जो टॉपिक है तो बेसिकली ऑइल्स वर गेलो आहे मी जस्ट बिकॉज आय हॅव सीन आपल्या घरातच म्हणजे आपल्या घरात आपल्या नातेवाईकांच्या घरात आपल्या बाजूच्या घरात पण वेगळेवेगळे ऑइल्स वापरले जातात. आता आपल्या नजरमध्ये लाईक म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये किती ऑइल्स आहेत, जितके मी पाहिलेत तेवढे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे सनफ्लावर ऑइल असतात, सोयाबीन ऑइल वापरतात, त्यानंतर सरसो आहे, कोकोनट ऑइल आहे, त्यानंतर राईस ब्रॅन आहे, कच्ची घाणी आहे, म्हणजे आता सरसोमध्ये पण दोन व्हरायटीज येतात, त्यानंतर कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत आपल्याकडे, किंवा नट ऑइल्स आहेत म्हणजे ऑलिव्ह ऑइल आहे, फ्रूट ऑइलमध्ये पण आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे. सो त्याच्यामुळे कसं होतं की हे जे ऑइल्स आहेत हे सगळे वेगळे फ्लेवर डिस्टिंग्विश्ड आहेत आणि ह्यांचे स्वतःचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, ह्यांचे सगळ्यांचे जे फ्लेवर कंपाऊंडिंग आहेत किंवा ते जे फ्लेवर्स बाहेर पाडतात हे सगळे एकापासून वेगळे आहेत. सो जर तुम्ही बघितलं आपल्या मोस्टली घरात म्हणजे मोस्टली सगळी लोक आयदर रेग्युलर कुकिंगमध्ये दररोजच्या जेवण बनवण्यासाठी आई आपली मोस्टली सनफ्लावर ऑइल वापरते. भलेही त्याची प्राईस कितीही महाग होऊन जाऊ दे, आपल्या घरात सनफ्लावर ऑइल असणार म्हणजे असणार. त्याच्या मागे एक कारण आहे, सनफ्लावर ऑइल जे आहे ते स्वतःचे फ्लेवर्स एमिट नाही करत, त्याचा एक स्वतःचा मेलो जस्ट एक असा टेस्ट आहे ज्याच्यामुळे त्याचा ओव्हर पॉवरिंग होत नाही किंवा त्याचा असा उग्र वास येत नाही, ज्याच्यामुळे घरातले म्हणजे जे कोण कुक करत असेल, आई करत असेल, बाबा करत असतील, दादा बहीण हुसोएवर, ते युजली प्रेफर करतात ते ऑइल वापरायला, कारण त्या डिशला त्या ऑइलचा टेस्ट नाही आला पाहिजे. वेअर ॲज इफ यू सी ग्राउंड ऑइल्स जे असतात किंवा जे सोयाबीन ऑइल आहे ह्याचा पण थोडाफार असा एक स्मेल आहे की त्याच्या त्या वासाने कधी कधी असं खूप एक असं जे सर्टन गोष्टींसोबत मिक्स झाल्यानंतर त्यांचा जो स्मेल आहे तो ॲम्प्लिफाय होतो. सो लाईक मी एकदा एक्सपेरिमेंट केला होता, माझ्या घरात सनफ्लावर ऑइल अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी ग्राउंडनट ऑइलच्या ऐवजी सोयाबीन ऑइल वापरलं होतं फॉर मेकिंग एग मेयोनेज. त्याचा व्हिडिओ माझ्या ह्याच्यामध्ये असेलच किंवा नसेल तर आय विल ट्राय पोस्टिंग इट अगेन. बट एग मेयोनेज मी जेव्हा बनवत होतो तेव्हा मी तेव्हा जे ऑइल ॲड केलं स्टार्टिंग मिक्स करताना त्याचा फ्लेवरचा वास नाही आला, म्हणजे त्याचा फ्लेवर तर एगिश येत होता. त्याला बॅलन्स करण्यासाठी मी ऑइल ॲड करत गेलो, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसा म्हणजे मस्टर्ड वगैरे ॲड केलं, तर त्यामुळे ते बॅलन्स झालं होतं. बट नंतर जेव्हा मी त्याला रेस्टिंगसाठी ठेवलं होतं किंवा माझ्या बर्गर्स बनवायच्या आदल्या टाईमला मी जेव्हा ते मेयोनेज बाहेर काढलं, गॉड, त्याच्यामधून एवढा वास येत होता की तो वास टॉलरेट करणार एवढा पण नव्हता. माझ्या अख्ख्या फ्रीजला त्याचा वास येत होता, माझ्या अख्ख्या भांड्यांना त्याचा वास होता फॉर अराउंड 2 weeks. म्हणजे घरात असा त्या भांड्याला हात लावल्यावर गुदमरत होतं. इट वॉज अ सेन्सेशन लाईक दॅट. बट ठीक आहे, मिस्टेक्स मेक्स यू अवेअर अबाउट द थिंग्स. ह्या गोष्टीमुळे मला एक गोष्ट कळाली की जे ऑइल्स असतात ते ऑइल्स वापरताना आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ऑइल्स वेगळेवेगळे फ्लेवर्स क्रिएट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. सो आपले आता बेसिकली जेव्हा मेयोनेज वगैरे बनवतात त्याच्यामध्ये एक नो स्मेलवाला ऑइल वापरलं जातं, मोस्टली सनफ्लावर ऑइल यूज करतात, किंवा मग जर कोल्ड प्रेस ऑइल असेल तर ते वापरतात, कारण कोल्ड प्रेस ऑइल्समध्ये त्याचा युजली फ्लेवर येत नाही. सो शेंगदाण्याचं वगैरे तेल कुठे वापरतात किंवा सरसोचं हे तेल, यु नो सरसोचं तेल इज व्हेरी गुड फॉर युअर हार्ट बट त्याचा खूप वास येतो. सरसोचं तेल आपण जर त्याची कुठली रेसिपी खाल्ली असेल, बिकॉज आय वॉज इन जबलपूर, आय हॅव टेस्टेड अ लॉट ऑफ रेसिपीज मेड विथ ओनली सरसो का ऑइल. सो त्या ऑइल्समुळे मी त्या टेस्टला फमिलियर आहे, पण तो इंडियन पॅलेटला सूट होत नाही लवकर, कारण ते ऑइल खूप म्हणजे पौष्टिक, ऑब्व्हियसली खूप पौष्टिक आहे, पण त्याचा फ्लेवर आणि जो वास येतो ना तो ॲट टाइम्स पॅलेटेबल नाही होत. त्याच्या वासामुळे म्हणजे ते दररोज खाण्यात नसल्यामुळे तो थोडासा ऑफ होतो, जेवणाची इच्छा जाते, ॲट टाइम्स इट डझंट फील गुड. देन अशा टाइम्सला कुठलं ऑइल वापरावं हे समजत नाही.
म्हणजे आपण बाहेर असताना वी कॅनॉट आस्क द शेफ टू यूज हां आय कॅनॉट ईट दिस ऑइल सो यू मेक माय डिश इन दिस, आपण नाही बोलू शकत. त्यांचे एक पर्टिक्युलर पॅटर्न असतात. बट स्टील इफ यू आर अवेअर ऑफ दिस फॅक्ट इट मेक्स यू इझियर टू कुक बिफोर हँड. जर तुम्हाला ऑइल्सबद्दल माहिती असेल, तुम्हाला क्वांटिटीज आपला एक टॉपिक झालेला आहे, त्याच्या आधी पण बरेच टॉपिक्स झालेले आहेत, तुम्हाला बेसिक्स क्लिअर झाले असतील आत्तापर्यंत, की ज्याच्यामुळे तुमची बेसिक ऑफ कुकिंग गेट्स इझियर. आपण ह्याच्यामध्ये अजून टॉपिक्स असे डिस्कस करूयात पुढच्या ह्याच्यात की जिथे तुम्हाला ड्युरिंग म्हणजे ड्युरिंग कुकिंग किंवा ड्युरिंग मेकिंग समथिंग व्हॉट आर द डूज अँड डोंट्स वी कॅन डू दॅट. बट फॉर नाव ऑइल्सवर आपण आहोत, तर सोयाबीन ऑइलचा स्वतःचा एक टेस्ट आहे, त्याला थोडं सोयाबीनिश टेस्ट आहे, किंवा त्याला असं थोडं म्हणजे जर आपण सोयाबीन वगैरे खात असेल तर ते सोयाबीनचा चमचा जसा वास येतो थोडा त्याला तसा वास असतो जर नीट घेतला गेला तर. मोस्टली फ्लेवर ते ऑफ नाही करत पण इट हॅपन्स. त्याच्यानंतर ग्राउंडनट ऑइल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचा खूप वास येतो, त्याचा म्हणजे कुकिंगच्या वेळेस पण त्याचा वास येतो. आता आपण शेंगदाणे भाजताना पण घरात जर शेंगदाणे भाजत असेल तर आपल्याला कळतं अरे यार आज हे काकू किंवा आज हे काका किंवा आपल्या घरात आता शेंगदाणे भाजले जात आहेत. सो हे कसं आहे की लाईक एक डोक्यात झालेलं मेकॅनिझम आहे की जिथे आपल्याला फ्लेवर लहानपणीपासून जे वापरले जातात ते कळतात, पण जेव्हा ते ऑइल्सच्या दरम्यान आपल्याला समोर येतात तेव्हा ते डिस्टिंग्विश करायला खूप अवघड जातं. सो जर तुमच्यासमोर सेम डिश तीन ऑइल्सनी बनवलेली असेल तर तुम्हाला सनफ्लावर ऑइलची जी डिश बनवलेली आहे ती लगेच तुम्ही कन्झ्युम कराल, तुम्ही लवकर खाल, त्याचा तुम्हाला फ्लेवर जास्त आवडेल कारण त्याच्यात त्याचा स्वतःचा काही वास वगैरे नाही आहे. बट वेअर एज सोयाबीनवाले जे कोण युजली घरात म्हणजे आई जर सोयाबीन ऑइल जर आणत असेल तर त्या लोकांना ते ऑइल जास्त प्रेफर्ड असतं दॅन सनफ्लावर अँड दिस. बट जर ग्राउंडनट ऑइलवालं तुम्हाला खायला लावलं तर त्याचा एक पर्टिक्युलर स्मेल लाईक ग्राउंडनटिश स्मेल त्याचा वास येतोच, ते शेंगदाण्यासारखा त्याचा वास येतोच. सो तो वास आल्यानंतर तो असा उग्र होऊन जातो. बट देअर इज वन मोर स्पेशल यु नो लाईक डिस्टिंग्विश, जर तुम्हाला आहे ना एक एक मिस्ट्री इन्ग्रेडियंट म्हणून जर असेल तर तुम्हाला फॉलोअप करायला खूप अवघड जाईल हे सांगायला की इफ तुमच्यासमोर जर सनफ्लावर ऑइलनी बनवलेली गोष्ट असेल आणि राईस ब्रॅन ऑइलनी जर बनवलेली गोष्ट असेल तर ह्या दोघांमध्ये अजिबात स्मेल येत नाही. तर राईस ब्रॅन वापरण्याच्या मागचं कारण हे आहे की आजकालच्या ह्याच्यामध्ये एकदम फॅट फ्री, म्हणजे फॅट फ्री म्हणजे ॲक्च्युली फॅट फ्री नाही म्हणता येणार पण लो कोलेस्ट्रॉलवालं जे ऑइल असेल ते म्हणजे राईस ब्रॅन. आणि युजली मोस्टली सगळे जे जिमला जातात किंवा जे प्रेफर करतात हेल्दी नोट्स पशी जायला ते युजली ऑइल्ससाठी सनफ्लावर वगैरे स्किप करून डायरेक्ट राईस ब्रँडवर येतात कारण त्यात सर्वात लेस कॉलेस्ट्रॉल असतं. सो इफ यू वुड लाईक टू मार्क दिस की राईस ब्रँड जे ऑइल आहे हे सर्वात लो कॅलेस्ट्रॉलिक ऑइल असतं. आता आपल्याकडे बरेच येतात ऑइल्समध्ये की लाईक ते कॅनमध्ये येतात हेल्दी फॅट वगैरे बरेच की ज्याच्यामध्ये लो कोलेस्ट्रॉल झिरो कोलेस्ट्रॉल अँड ऑल. बट इफ यू थिंक इन दिस वे की ऑइलमधलं जर तुम्ही एका पर्टिक्युलर नॅचरल इन्ग्रेडियंटमधून ऑइल प्रोड्यूस करत असाल तर त्याचा कोलेस्ट्रॉल तुम्ही जरी कमी केला तर त्याचा काहीतरी ॲडवर्स इफेक्ट पण होईल. सो इफ यू से की मी त्याच्यातला अख्ख्या सनफ्लावर ऑइलमधला कोलेस्ट्रॉल काढूनच टाकला आहे, ग्रेट फॉर पीपल हू ईट लो कोलेस्ट्रॉलिक फूड्स, त्यांना जर सनफ्लावर ऑइलमधलं खायचं असेल दे कॅन ईट दिस. बट त्याचा ॲडवर्स इफेक्ट पण डेफिनेटली असणार कारण तुम्ही जर सगळं कोलेस्ट्रॉल काढून घेतलं तर त्यातले नॅचरल जे कोलेस्ट्रॉल आहे ते पण तुम्ही काढलेले, त्याचे स्वीटनर्स काढलेले आहेत किंवा त्याच्यामधले जे न्यूट्रिशनल इन्ग्रेडियंट्स आहेत तेही तुम्ही काढून टाकलेले आहेत. सो दिस बिकम्स अ लॉट ऑफ प्रॉब्लम फॉर एव्हरीबडी हू डज ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, एक्सपेरिमेंट्स आर मेंट टू बी यु नो लाईक कधी करायचं असेल नसेल करायचं, दिस इज ऑन ऑफ टॉपिक अँड ऑन टॉपिक फॉर एव्हरीबडी हू वॉन्ट्स टू डू आर एन डी इन ऑफ दिस. बट जेव्हा आपण ऑइल्सबद्दल विचार करतो युजली आपल्या घरात फिश किंवा जे स्मेली आयटम्स आहेत की त्याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी मोस्ट प्रॉबॅबली ॲट टाईम्स घरातले लोक सरसो वगैरे वापरतात कारण सरसो हा ॲम्प्लिफायर आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की हे जे आहेत हे कुठल्या सरसो झालं सोयाबीन झालं ग्राउंडनट झालं हे ॲम्प्लिफायर्स आहेत काइंड ऑफ, की ज्याच्यामुळे जर तुम्ही कुठल्या इन्ग्रेडियंटसोबत त्यांना मिक्स केलं तर ते
त्याचा जो वास आहे त्याचा प्रेझेन्स आहे तो ॲम्प्लिफाय करतात. सो बाकीचे पण करतात, आय डोंट से नो. एव्हरीबडी मेक्स फूड ॲट होम. त्यांच्या घरातला त्यांचा त्यांचा एक पर्टिक्युलर वास त्यांना माहिती असतं, कुठली भाजी बनते. डोळे झाकून पण कोणी सांगेल की आज ही भाजी बनते ती भाजी बनते, कारण त्यांच्या घरात ते पर्टिक्युलरली त्या भाजीचा तो वास फ्रॉम अ लॉंग पिरियड ऑफ टाईमपासून चालत आलेला आहे. सो इन दॅट केस तसंच जर विचार केला तर हे जे ॲम्प्लिफायर्स आहेत दीज हेल्प द पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट ऑर द रेसिपी टू शाईन मोर दॅन वॉट इट इज सपोज टू बी. कारण काही घरात जर आपण गेलो तर युजली आय विल गिव्ह यू अन एक्झाम्पल ऑफ चिकन किंवा व्हेज पण देऊ शकतो, पण व्हेजमध्ये जास्त ॲम्प्लिफाय होत नाही कारण त्याला त्याच्या स्वतःचा वास नसतो. चिकन किंवा फिश जर म्हटलं तर फिशचा आणि चिकनचा स्वतःचा एक वास असतो की जो आपण कुक करताना त्याच्यातून एमिट होतो. जर आपण एक पर्टिक्युलर ऑइल वापरलं की जे ॲम्प्लिफायरचं काम करतं फॉर अ लिटिल बिट ऑफ स्मेल ऑफकोर्स, तर ती जी रेसिपी आहे ती जास्त स्टँड आउट होते, ती जास्त एलिवेट होते, ती जास्त स्वतःसाठी बोलते दॅन वी स्पीक फॉर इट. दिस इज ऑल थिंग्स वॉट हॅपन्स. बाय द वे आय विल कट यू ऑन दिस, बट द नेक्स्ट थिंग ऑर द नेक्स्ट टॉपिक विच आय एम गोइंग टू डिस्कस इज द ॲम्प्लिफिकेशन अँड द वॉल्यूम ऑफ फूड्स. सो हा टॉपिक आपला नेक्स्ट असेल, कारण मी आत्ता जरा एक्सप्लेन करायला गेलो तर दोन्ही गोष्टी क्लब होतील. सो दॅट वुड बी द सेकंड व्हिडिओ. अँड आय होप की तुम्हाला आत्तापर्यंत मी जे सांगितलं आहे ते ऑइल्सबद्दल थोडंफार तरी इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता ऑइल सेपरेशन कसं होतं? सनफ्लावर ऑइल, सोयाबीन ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, ऑलिव ऑइल आणि बाकीचे. आता ह्या ऑइल्समध्ये सगळ्यांमध्ये टेम्परेचर डिफरन्स पण आहे. सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल खूप लवकर हीट अप होतात आणि लवकर त्याचे म्हणजे फ्युम्स यायला चालू होतात किंवा वाफ यायला लागते जर तुम्ही जास्त वेळ त्याला तापत ठेवलं तर. वेअर एज इफ यू सी राईस ब्रॅन ऑइल आणि तुमचे ऑलिव्ह ऑइल वगैरे जे आहेत त्याचे टेम्परेचर्स थोडे जास्त आहेत. नॉट मच बट येस, त्यांना तुम्ही फ्लेमवर ठेवलं तरी इट विल टेक मच लिटिल बिट, मच नाही म्हणणार पण लिटिल बिट लॉंगर टू रिलीज फ्यू फ्युम्स, वेअर एज दीज विल स्टार्ट थ्रोईंग अप फ्युम्स. ह्याच्यामुळे काय समजतं की सगळ्यांचे टेम्परेचर्स वेगळे आहेत. सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, सरसो का तेल, कोल्ड प्रेस ऑइल्स किंवा अजून कुठले असतील ऑलिव्ह ऑइल्स अँड एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्यांचे सगळ्यांचे म्हणजे जे फ्युमिंग पॉईंट्स आहेत किंवा हीटिंग पॉईंट्स आहेत, इव्हॅपरेटिंग पॉईंट्स आहेत, हे डिफरंट आहेत. इव्हॅपरेट होत नाही पण ते फ्युम्समुळे बाहेर निघतात, त्यामुळे त्याचा एक टर्म असा इव्हॅपरेशन वगैरे निघतो, पण ॲक्च्युली ते होत नाही. ऑइल्समध्ये वॉटर नसल्यामुळे ते इव्हॅपरेट होऊ शकत नाही, ते कम्प्लीट ऑइल्स असतात, त्यामुळे त्याच्यात त्याचा डिफरन्स असतो त्याच्या वेट आणि बॉडीमध्ये. त्यामुळे जर तुम्ही ऑइलवर पाणी टाकलं, पाणीवर ऑइल टाकलं व्हॉट्सॲवर, तर तुम्हाला ऑइल वर दिसेल आणि हे खाली दिसेल, कारण त्याचा वेट पण वेगळा आहे. त्याच्यामध्ये ऑइल्समध्ये एक्झॅक्ट ऑइल्स असतात किंवा म्हणजे 100% ते फक्त ऑइल असतात, त्याच्यामुळे ते पाण्यात संक होत नाहीत आणि ते पाण्यावर राहतात, कारण त्यांच्या जे डेन्सिटी आहे किंवा त्यांचा जो म्हणजे बॉडी आहे त्यांची जी की त्यांचा जो वेट मास आहे तो पाण्यापेक्षा लाईट आहे, त्यामुळे ते वर तरंगतात. एनिवेज, आता आपल्या घरात अजून एक मेथड फॉलो केली जाते. ज्यांच्या घरात बिर्याणी बनते, नॉट टॉकिंग अबाउट व्हेज बिर्याणी बट इन जनरल अ चिकन बिर्याणी और फिश बिर्याणी काइंड ऑफ प्रोसेस, इथे कसं होतं की घरातल्या तांदूळ शिजवताना त्याच्यावर तेल टाकलं जातं फडफडीत व्हायला. तांदूळ फडफडीत म्हणजे आपला सुट्टा सुट्टा तांदूळ होण्यासाठी घरातली म्हणजे जी जे कोण कुक करत असेल, युजली आई टाकते माझी, आय हॅव सीन दिस. सो तेव्हा ती जेव्हा राईस सोक करून त्याला भिजत घालून जेव्हा कुकिंगमध्ये नेते किंवा जेव्हा त्याला बॉइलिंगसाठी ठेवते एका मोठ्या भांड्यात, तेव्हा ती त्याच्यात तेल आणि बाकीचे मसाले पण टाकते की ज्याच्याने त्याचा वास त्याचा जो वास आहे किंवा अर्क आहे ते त्या तांदुळात उतरला जाईल. सो दिस इज ऑल द प्रोसेस माइन्यूट पार्ट्स की जिथे जाऊन आपले घरातले डेली ॲक्टिव्हिटीज जर आपण बघितले तर आपल्या घरात नाही म्हणलं तरी आपल्या घरात इन जनरल दोन ऑइल्स तरी असतात. युजली माझ्या घरात आई मल्टिपल ऑइल्स वापरते फॉर मल्टिपल सिच्युएशन्स, नॉट मल्टिपल आय शुड से की मम्मी युजली सोयाबीन किंवा सनफ्लावर अँड ॲट टाईम्स वी यूज राईस ब्रॅन्स ऑल्सो.
बिकॉज राईस ब्रँड मला आवडतं, कारण इट इज अ व्हेरी हेल्दियर ऑप्शन काइंड ऑफ, आणि त्याचा एक अर्धी फ्लेवर आहे राईस ब्रँडचा. इफ यू हॅव इट लिटिल बिट, म्हणजे जर सॅलेड्समध्ये वगैरे टाकून खाल्लं तर त्याचा थोडासा एक अर्धी फ्लेवर आहे, की जो ल्युब्रिकेटिंग पण आहे आणि जरा म्हणजे सन्सेशनल पण आहे, जरा तो असा पास डाऊन होताना तो जाणवतो असा अर्धी फ्लेवर त्याचा. सो यू नो नाव वी हॅव डिस्कस्ड अ लॉट अबाउट ऑइल्स, की ऑइल्सचा नेचर काय आहे, ऑइल्स कसे यूज होतात, ऑइल्सच्या ॲम्प्लिफिकेशन्स काय आहेत, किंवा ऑइल्सचे डिस्टिंग्विशेस काय आहेत. आय वुड लाईक यू टू यू नो लाईक रेज अप युअर क्वेश्चन्स इन द कमेंट्स अँड आय कॅन आन्सर दॅट. वुड बी व्हेरी मच काइंड ऑफ इन्क्लुजन होईल, एक काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी होईल, जिथे मी पण ॲक्टिव्ह राहील, तुम्ही पण ॲक्टिव्ह राहाल, अँड वुड बी व्हेरी काइंड ऑफ यू नो एक इंटरॅक्शन जास्त चांगलं होईल दॅन मी जस्ट स्पीकिंग टू यू ऑन द फोन ऑर माय ऑन माय कॅमेरा अँड यू गाय जस्ट लिसनिंग अँड यू नो स्किपिंग द व्हिडिओ. तुम्ही हा जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिले असाल तर तुम्हाला जे काय क्वेश्चन्स असतील, जे काय क्वेरीज असेल, जिथे मी चुकलो असेल, तुम्ही हे सगळं कमेंट्समध्ये सांगू शकता. अँड आय होप मी आजच्या दिवसासाठी इनफ माहिती दिलेली आहे. होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. दो मी आज खूप दिवसानंतर शूट करतो आहे, विच इज अ लॉन्ग टाइम नाव आय अंडरस्टँड. आफ्टर गोवा आय डोंट थिंक की मी काही पोस्ट केलं आहे. सो इट्स ग्रेट टू सी यू गाईज अगेन, इट्स ग्रेट टू टॉक टू यू गाईज, इट्स ग्रेट टू यू नो ॲम्प्लिफाय माय नॉलेज, इट्स ग्रेट टू शेअर थिंग्स दॅट आय हॅव गॉन थ्रू इन दिस ऑल पिरियड्स. माझ्याकडे खूप टॉपिक्स आहेत आत्ता सध्यासाठी, की जे मी रिसेंटली ह्या पॅचमध्ये बघितलेत, की जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, अँड दॅट इज वाय आय जस्ट फायनली थॉट की आय विल जस्ट कम ऑन द स्टेज, आय विल स्टार्ट ॲटलीस्ट, लेट्स सी हाऊ पीपल रिस्पॉन्ड, अँड आय जस्ट वॉन्ट टू बी अराउंड यू गाईज. आय वॉन्ट टू यू नो लाईक शेअर ऑल द थिंग्स दॅट आय हॅव इन माइंड, अँड आय होप यू गाईज नो वॉट इज गोईंग इन साईड माय ब्रेन राईट नाव. बट इवन इफ नाही तर नाही, पुढच्या ह्याच्यात आपण जसं डिस्कस केलं आहे तसं मायन्यूट मायन्यूट गोष्टीचे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो आय होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. आय लाईक टू एंड द व्हिडिओ राईट हिअर. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. Make sure to like, share, subscribe to Foodscape, and make sure that you amplify this to whosoever it is needed. Saying this, cheers, guys. Have a lovely week.